ഇന്ത്യ മുഴുവൻ ഏറെ പ്രതീക്ഷയോടെ കാത്തിരിക്കുന്ന വന്ദേ ഭാരത് സ്ലീപ്പർ കോച്ചിന്റെ പ്രോട്ടോടൈപ്പ് റെയിൽവേ മന്ത്രി അശ്വിനി വൈഷ്ണവ് ബാംഗ്ലൂരുവിലെ BEML ഫെസിലിറ്റിയിൽ അനാച്ഛാദനം ചെയ്തു. വന്ദേ ഭാരത് ചെയർ കാറുകൾക്ക് ശേഷം വന്ദേ ഭാരത് സ്ലീപ്പർ കാറുകളുടെ പണിയിലായിരുന്നു ഞങ്ങൾ. അതിന്റെ നിർമ്മാണം ഇപ്പോൾ പൂർത്തിയായി, ട്രയലിനും ടെസ്റ്റിംഗിനുമായി പുറപ്പെടുകയാണ് എന്നും വൈഷ്ണവ് അറിയിച്ചു. അടുത്ത 3 മാസത്തിനുള്ളിൽ വന്ദേ ഭാരത് സ്ലീപ്പർ ട്രെയിൻ യാത്രക്കാർക്കായി പ്രവർത്തനക്ഷമമാകുമെന്ന് പ്രതീക്ഷിക്കുന്നതായി വൈഷ്ണവ് അറിയിച്ചു. പ്രോട്ടോടൈപ്പ് സമഗ്രമായി പരീക്ഷിച്ചു കഴിഞ്ഞാൽ ഉൽപാദനം ആരംഭിക്കും. 1.5 വർഷത്തെ ഉൽപാദനത്തിന് ശേഷം എല്ലാ മാസവും 2-3 ട്രെയിനുകൾ പുറത്തിറക്കാൻ പദ്ധതിയിട്ടിട്ടുണ്ടെന്നും അദ്ദേഹം പറഞ്ഞു. 800 മുതൽ 1200 കിലോമീറ്റർ വരെ നീളുന്ന ദീർഘദൂര ഒറ്റ രാത്രി യാത്രകൾക്കായി രൂപകൽപ്പന ചെയ്തിരിക്കുകയാണ് വന്ദേ ഭാരത് സ്ലീപ്പർ ട്രെയിനുകൾ. 11 AC 3-ടയർ, 4 AC 2-ടയർ, 1 AC 1st ക്ലാസ് കോച്ച് എന്നിവയുൾപ്പെടെ 16 കോച്ചുകളും 823 ബർത്തുകളുമാണ് ട്രെയിനിലുള്ളത്. മണിക്കൂറിൽ 160 കിലോമീറ്റർ വേഗത്തിൽ ഓടാൻ ശേഷിയുള്ള ട്രെയിൻ സെറ്റിന് ക്രാഷ് യോഗ്യമായ ഡിസൈൻ ഘടകങ്ങൾ ഉൾപ്പെടെ വിപുലമായ സുരക്ഷാ ഫീച്ചറുകളുണ്ട്. സുരക്ഷയ്ക്ക് പുറമെ USB ചാർജിങ്ങോടുകൂടിയ ഇന്റഗ്രേറ്റഡ് റീഡിംഗ് ലൈറ്റുകൾ, പബ്ലിക് അനൗൺസ്മെന്റ്, വിഷ്വൽ ഇൻഫർമേഷൻ സിസ്റ്റങ്ങൾ, മോഡ്യൂലാർ പാൻട്രികൾ, ഭിന്നശേഷിക്കാർക്കുള്ള പ്രത്യേക ബർത്തുകളും ടോയ്ലറ്റുകളും എന്നിങ്ങനെ ലോകോത്തര സൗകര്യങ്ങൾ സ്ലീപ്പർ പതിപ്പിൽ സജ്ജീകരിച്ചിരിക്കുന്നു. ബഹുത് ധ്യാൻ രക്കെ ബഹുത് കെയർ കെസാത്ത് കൈ സാര സേഫ്റ്റി ഫീച്ചേഴ്സ് പാസഞ്ചർ അമ്യൂണിറ്റീസ് സ്റ്റാഫ് കെ ലിയ സുവിധ ഇൻ സബ്കോ ധ്യാൻ മേ രക്തെ ഹുവേ വന്ദേ ചെയർ കാർ, വന്ദേ സ്ലീപ്പർ, വന്ദേ मेट्रो और अमृत भारत, इस तरह की 4 ट्रेन्स का जो कॉन्फ़िगरेशन है, इसमें मॉडर्न टेक्नोलॉजी, सेफ्टी, लोको पायलट्स के लिए स्पेशल फैसिलिटीज़, जो सर्व करने वाले स्टाफ हैं, जो लिनन देते हैं या फिर जो फूड सर्व करते हैं, उन सब के लिए स्पेशल फैसिलिटीज़, ये सब ध्यान में रखते हुए नई डिज़ाइन के साथ चारों के चारों ट्रेन कॉन्फ़िगरेशंस बने हैं. और साथ ही साथ ये मिडिल क्लास की सवारी है, इसलिए अफोर्डेबल फेयर रखा जाएगा, राजधानी के साथ इसको बेंचमार्क करके रखा जाएगा. और ये ओवरनाइट जर्नी के लिए रहेगी, यानी करीब 800 से लेके 1200 किलोमीटर की जो जर्नी है, यानी रात को 10 बजे 9 बजे के आसपास आप इसमें चढ़ें और अगले दिन सुबह कंफर्टेबली उतर जाएं. इस तरह की ये चीज़ें इसमें ध्यान रखा गया है. कई सारे सेफ्टी फीचर्स हैं, डिज़ाइन में कई चीज़ों के इनोवेशन किए गए हैं. जैसे आपने देखा होगा पुराने टाइम में चेन होती थी, उस चेन की जगह अब ये इस तरह का एक मच मोर सिक्योर मैकेनिज्म लाया गया है, जिससे कि बर्थ की सिक्योरिंग, फास्टिंग वगैरह बेटर हो. टॉयलेट्स में भी स्पेशल ध्यान रखा गया डिज़ाइन में. और लोको कैब आपने देखी होगी, ड्राइवर्स की फैसिलिटी. मेंटेनेंस स्टाफ के लिए अलग से कैबिन बनाया गया है, जिससे कि वो लोग आराम से रेस्ट कर सके. और एयर कंडीशनिंग, अंदर ऑक्सीजन का लेवल, हर तरह की चीज़ों पे बहुत विशेष ध्यान रखा गया. और हर वर्जन में इम्प्रूवमेंट करते जाते हैं. अब इसका टेस्टिंग होगा, करीब 1.5 से 2 महीने टेस्टिंग चलेगी और करीब 3 महीने के बाद में ये सर्विस में आएगी. कई जगह, हर जगह सेफ्टी फीचर्स लाएँ, इसमें कवच प्री फिटेड है, प्लस जो कपलर्स की टेक्नोलॉजी वो और नई टेक्नोलॉजी लाएँ. एक इम्प्रूवमेंट हुआ था वंदे स्लीपर में, वंदे चेयर कार में, और उसके बाद में नेक्स्ट इम्प्रूवमेंट हुआ अमृत भारत के कपलर्स में. जो अमृत भारत में कपलर्स लगे हैं, वो कपलर्स इसमें लगाए गए हैं. कपलर्स यानी 2 कोच को जोड़ने वाला हिस्सा. कई तरह के और एंटी क्लाइंबिंग फीचर्स हैं जो इसमें लाए गए हैं. और इसका अगर आप कंस्ट्रक्शन का मेथडोलॉजी देखोगे, तो आप इसकी कंस्ट्रक्शन की मेथडोलॉजी में भी बहुत चेंजेस लाए गए हैं. इसमें ऑस्टेंटेटिक स्टील का प्रयोग किया गया है कंस्ट्रक्शन में इसके, उससे इसका वेट कम होता है और स्ट्रेंथ बढ़ती है. फिर इसका कंप्लीट कार बॉडी का जो डिज़ाइन है, आप अगर ऊपर देखो तो कार बॉडी का जो डिज़ाइन है, उसमें बहुत फोकस किया गया है किस तरह से वेट का बैलेंस हो, किस तरह से इसका गाड़ी की स्टेबिलिटी हो. और जो बोगी होती है, यानी व्हील और ट्रैक के बीच में जो पोर्शन है, मैकेनिकल पोर्शन है, वो सारा बोगी की डिज़ाइन में भी बहुत विशेष ध्यान रखा गया, जिससे कि वाइब्रेशंस और नॉइज़ लेवल ट्रेन के अंदर बहुत कम होगा. यानी एक तरीके से अगर आप इस ट्रेन को कंपेयर करोगे वर्ल्ड के बेस्ट ट्रेन्स के साथ, तो उस बेंचमार्क में आएगी.